महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। भिवंडीमध्ये आज पहाटे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास 3 मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे। या भयंकर घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे। पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली। मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही इमारत दुर्घटना घडली आहे। ठाण्यातील जिलानी अपार्टमेंट ही 3 मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट झाली। पहाटे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली आणि त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली। इमारत दुर्घटनेनंतर तातडीने ठाणे महानगरपालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर मदत कार्य वेगाने सुरू करण्यात आलं, मात्र परिसरातील सतर्क नागरिकांमुळे 20 जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। सकाळी 7:30 पर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली। ही इमारत 43 वर्ष जुनी होती। या 3 मजली इमारतीतील 40 फ्लॅट्समध्ये सुमारे 150 रहिवासी वास्तव्यास होते। सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती असं भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। सदर घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।